या सत्कार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. आज आपल्याचे मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत श्री सुरसे महेंद्र सर. सरांची शाळा आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाबुर्डी, तालुका श्रीगोंदा. सर आपल्याला आज बुद्धिमत्ता विषयातील कूट प्रश्न यामधील वेन आकृती याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. तर मी सरांना विनंती करेल की त्यांनी आपलं मार्गदर्शन सुरू करावं. सरतील हो, नमस्ते मॅडम. ओके, विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बुद्धिमत्ता चाचणी यामधील वेन आकृती हा भाग पाहणार आहोत. सर, स्क्रीन दिसते का? एकदा चेक करा. हो, दिसते सर, दिसते. ओके, तर वेन आकृती हा कूट प्रश्न या अंतर्गत येणारा प्रश्नांचा एक प्रकार आहे. आता आजच्या तासाला विद्यार्थ्यांना मला एक सांगायचं की प्रत्यक्ष आपल्याला थोडं आता या ठिकाणी काम करायचं आहे. तर प्रत्येकाने आपल्याजवळ कागद, पेन, पेन किंवा पेन्सिल आणि आपल्या हाताखाली पॅड एवढं साहित्य घ्या आणि आपल्याला स्क्रीनवर जे दिसेल ते ड्रॉ करायचं आहे. आता वेन आकृती या प्रश्नामध्ये हा जो शब्द आहे वेन, आधी या शब्दाची आपण ओळख करून घेऊ. 1880 साली जॉन वेन या गणित तज्ञाच्या या शास्त्रज्ञाच्या नावावरून त्याने तयार केलेला एक अत्यंत महत्वपूर्ण असा याला शोध म्हणता येईल किंवा एक गणितामधली माहिती की दोन किंवा दोनपेक्षा जास्त गोष्टींमधला संबंध दाखवण्यासाठी त्याने काही आकृत्यांचा उपयोग केला. समजा एका त्रिकोणाच्या आकृतीमध्ये त्याने विशिष्ट प्रकारचे घटक निवडले, त्यानंतर दुसरी आकृती त्याने वर्तुळाची घेतली असेल, त्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा त्याला काहीतरी गोष्टी दाखवायच्या होत्या आणि या दोन्हींमधला काही जो संबंध आहे तो एका वेगळ्या तिसऱ्या आकृतीद्वारे त्याने जोडण्याचा प्रयत्न केला. अशा एकमेकात वेगवेगळ्या प्रकारचे संबंध दर्शविण्याकरता वापरलेल्या आकृत्यांचा जो समूह असतो त्याला ह्या शास्त्रज्ञाच्या नावावरून वेन आकृती असं नाव पडलेलं आहे. आता आपण प्रत्यक्ष जेव्हा प्रश्न पाहू तेव्हा हळूहळू या बऱ्याचशा गोष्टी आपल्या क्लिअर होतील. आता बघा, वेन आकृती यामध्ये तुमच्या पाचवीच्या वर्गापर्यंत असलेले भौमितिक आकार. आता पहिला आकार आहे सगळ्यात सुरुवातीचा बिंदू, पण या बिंदूमध्ये आपण काही लिहू शकत नाही त्यामुळे हा आकार आपण घेत नाहीये. त्यानंतर अनेक बिंदूंचा जो समुच्चय आहे तो जोडल्यानंतर हा रेषाखंड आपल्याला मिळाला. रेषेचा एक तुकडा म्हणजे रेषाखंड. तर या रेषेच्या सहाय्याने सुद्धा आपल्याला या ठिकाणी याची काही मदत होणार नाहीये. यानंतर जेव्हा रेषाखंडांचा उपयोग करून आपण एखादी आकृती ड्रॉ करणार आहे, बंदिस्त आकृती, या बंदिस्त आकृतीला सर्वांना माहिती आहे याला नाव आहे त्रिकोण. या त्रिकोणानंतर चौकोन, चौकोन बंदिस्त असलेली, चार कोन असलेली आकृती आणि समजा वर्तुळ. त्यानंतर या ठिकाणी जर आपण चौकोनाच्या पुढची स्टेप पंचकोन घेणार असेल तर हा पंचकोन, पंचकोनाच्या पुढची आकृती षटकोन, अशा प्रकारे वेगवेगळ्या आकृत्या या ठिकाणी आपल्याला घ्यायच्या आहेत. आपण प्रश्न पहिला पाहूया. प्रश्नाचं मी वाचन करतो, तो प्रश्न लिहून घेण्याची गरज नाही, आपण फक्त आकृत्यांवर लक्ष देऊ. आकृती मात्र प्रत्येकाने काढायची आहे. बघा, मी आधी आकृती काढतोय. एक चौकोन काढलेला आहे. आता हा चौरस आहे किंवा काय याच्यामध्ये जाऊ नका, हा चौकोन आहे फक्त एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर या चौकोनाच्या मधून जाणार हे वर्तुळ आहे.
आणि या वर्तुळाला आणि चौकोनाला दोघांनाही स्पर्श करून जाणारी ही पुढची आकृती आहे त्रिकोणाची. बघा हा त्रिकोण थोडा आणखी एका बाजूला आपण घेऊया, थोडी जागा आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. ओके, आता प्रश्न घेण्याआधी या तीन आकृत्यांमध्ये कोणकोणते अंक आहेत पाहूया आपण. या ठिकाणी पहिले अंक आहेत तीन, नंतर इथं चार, चारच्या खाली इकडे पाच, वरती दोन, दोन, एक, सहा आणि सात. बघा तीन, चार, पाच, दोन, एक, सहा, सात. प्रश्न आहे खाली दिलेली आकृती काळजीपूर्वक पहा आणि खालील प्रश्नाचे उत्तर पर्याय मधून निवडा. आता प्रश्न कोणता आहे पाहूया आपण. प्रश्न आहे बघा वर्तुळ त्रिकोण चौकोन, वर्तुळ त्रिकोण चौकोन या तिन्ही मध्ये, या तिन्ही मध्ये असणारा, प्रश्न आपल्याला शेवटपर्यंत वाचायचा आहे, तिन्ही मध्ये असणारा अंक कोणता. बघा तिन्ही मध्ये असणारा अंक कोणता, क्वेश्चन मार्क. प्रश्न लिहून घ्या किंवा समजून घ्या फक्त, पण आकृती मात्र काढा. हा प्रश्न आपण पुन्हा पुसूया या ठिकाणी. आता याचे चार पर्याय आहेत, पण विदाऊट पर्याय सुद्धा तुम्हाला याचं उत्तर लगेच निघणार आहे. आता बघा तिन्ही मध्ये असणारा अंक जेव्हा आपल्याला विचारला जाईल तेव्हा आपलं सर्वांचं लक्ष, समजा ही आकृती चौकोनाची बघा, त्रिकोणाची आणि वर्तुळाची, मग तिन्ही मध्ये असणारा अंक जर आपण सहा घेतला तर सहा वर्तुळामध्ये आहे आणि त्रिकोणामध्ये आहे पण तो चौकोनाच्या आत नाही. जर पाच बघितला तर चौकोनामध्ये आहे आणि त्रिकोणामध्ये आहे, तो वर्तुळामध्ये नाही. मग तिन्ही मध्ये असणारा अंक बघा इथं आतमध्ये दिसतोय, तिघांमध्ये असणार सामायिक अंक, तो अंक आहे चार. अगदी बरोबर, तर चार हे उत्तर पर्याय क्रमांक तीनला या ठिकाणी होतं. त्यामुळं आपण हा अतिशय सोप्या प्रकारातला प्रश्न आहे, पण नजरचुकीने आपण घाई करण्यामध्ये जर दुसरा कुठला पर्याय रंगवला तर आपल्या सोप्या प्रश्नांचे गुण जाण्याची शक्यता असते. पर्याय क्रमांक तीन उत्तर आहे चार. हा प्रश्न फेब्रुवारी 2017 च्या परीक्षेला विचारलेला होता. ओके, पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक दुसरा, खालील वेन आकृतीचे निरीक्षण करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे पर्यायामधून शोधा. बघा या ठिकाणी एक षटकोनाची आकृती आपल्याला काढायची आहे, अशी बंदिस्त आकृती, षटकोन नाही हा अष्टकोन आहे. बघा षटकोन नाही अष्टकोन. आता याचे आपण कोन मोजूया, एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, अष्टकोनाची आकृती आहे. अष्टकोनामध्ये एक त्रिकोण आहे आतमध्ये, आणि त्रिकोणाच्या आणि अष्टकोनाच्या मध्ये एक लंब वर्तुळाकार जे अंडाकृती असा आकार आहे,
बघा आता याच्यामध्ये असणारे आपण अंक बघूया. इकडं 7, इकडं 8, इथं 3, 9, 5, त्यानंतर 4, 2 आणि 6. बघा अंक एकदा व्यवस्थित चेक करून घ्या. 7, 8, 3, 9, 5, 4, 2, 6 हा प्रश्न सुद्धा फेब्रुवारी 2018 च्या परीक्षेमध्ये विचारलेला होता. आता प्रश्न काय आहे बघा, प्रश्न नीट समजून घ्या. फक्त त्रिकोण, बघा आता शब्द आलेला आहे वेगळा जरा, फक्त त्रिकोण, आपण त्रिकोणाचं चिन्ह देऊया. फक्त त्रिकोण, फक्त लंबवर्तुळ, फक्त लंबवर्तुळ आणि फक्त, आता यांनी षटकोन म्हटलंय पण हा षटकोन नाही, आपण पाहिलं अष्टकोन आहे. फक्त अष्टकोन यामधील अंकांची बेरीज किती, अंकांची बेरीज किती. बघा आता मी थोडा वेळ हा प्रश्न असाच ठेवतो, हा प्रश्न तुम्हाला सर्वांना सोडवायला घ्यायचा आहे. बघूया आपण, एक 20 सेकंदांची वेळ आपण देऊया. प्रश्न सोपा आहे, फक्त त्रिकोण, फक्त लंबवर्तुळ आणि फक्त अष्टकोन यामधील अंकांची बेरीज किती. आता आधी फक्त त्रिकोण यावर आपण जाऊया. चला आपल्याला बेरीज करायची, आधी फक्त त्रिकोणामध्ये कोणकोणते अंक आहेत आपण ते पाहूया. बघा आता त्रिकोणाचा जर विचार केला तर त्रिकोणामध्ये भरपूर अंक आहेत, पण फक्त त्रिकोणाचा जर विचार केला तर असा अंक की जो दुसऱ्या कोणत्याही आकृतीमध्ये नाही पण फक्त त्रिकोणामध्ये आहे, असा अंक आपल्याला इथं मिळतोय. फक्त हा 2, फक्त त्रिकोणामध्ये असलेला अंक 2. आता पुढे फक्त लंबवर्तुळ, फक्त लंबवर्तुळ. आता बघा लंबवर्तुळाकडं जर आपण गेलो आणि नीट निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येईल की फक्त लंबवर्तुळात असलेला एकच अंक इथं आहे 6. फक्त लंबवर्तुळ बरं का, लंबवर्तुळ नाव नाही, फक्त लंबवर्तुळ म्हणजे तो इतर दुसऱ्या कोणत्याही आकृत्यामध्ये मिक्स व्हायला नाही पाहिजे. फक्त लंबवर्तुळात 6 हा अंक आहे. आणि पुढे फक्त अष्टकोन म्हणजे याच्यासारखंच इथं 2 अंक दिसत आहेत आपल्याला, 7 आणि 8. मग 7 आणि 8 हे दोन्ही अंक घ्यावे लागतील आणि या सर्वांची जर बेरीज केली तर 7 आणि 8 15, 15 आणि 6 21, 21 आणि 2 23. आणि 23 हे उत्तर असलेला पर्याय, या ठिकाणी तुम्हाला 4 पर्याय पण आहेत समोर पहा. पहिला पर्याय 16, दुसरा 23, तिसरा 15 आणि चौथा पर्याय 27. म्हणजे आपला पर्याय आहे, पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे 23. बरोबर, हा प्रश्न पण सोप्या कॅटेगरीमध्येच आहे, पण सोपेच प्रश्न बऱ्याच मुलांचे घाईघाईत चुकतात आणि एकदा वर्तुळ रंगवलं आपण आपल्या उत्तराचं की आपल्याला काही बदल करता येत नाही. ओके आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. खालील वेन आकृतीचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे पर्यायामधून शोधा. आता बघा एक आयताकृती आहे ज्याला आपण चौकोन म्हणूया, त्यानंतर त्याच्यामध्ये असलेला एक त्रिकोण आहे आणि याच्यामधून जाणार एक वर्तुळ आहे. आता बघा ही आकृती सुद्धा सर्वांना काढायची आहे. इकडे आहे 9, 7, 6, 1, या वरच्या कप्प्यात 5 आहे बरं का, 4, 2, 3 आणि इकडे 8 आहेत. अंक एकदा चेक करून घ्या, 9, 7, 6, 5
चार दोन एक तीन आठ। आता यातला पहिला प्रश्न, फक्त आयत व वर्तुळात सामायिक असणारा अंक कोणता? फक्त आयत व वर्तुळ, फक्त आयत व वर्तुळात असणारा सामायिक, आता सामायिक आपल्याला हा शब्द चांगला माहित आहे, सामायिक म्हणजे दोघांमध्ये असलेला साधारण सामायिक सारखा असलेला अंक, दोघांकडे असलेला, फक्त आयत व वर्तुळ। आता बघू आपण, हा जर ह्या सहा अंकाकडे पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येईल की हा आयतामध्ये पण आहे, त्रिकोणामध्ये पण आहे आणि वर्तुळामध्ये पण आहे, म्हणजे हा तिघांमधला सामायिक आहे, त्यामुळे सहा होणार नाही। बर, आता ह्या दोन कडे जर आपण पाहिलं तर हा दोन आयतामध्ये नाही, वर्तुळात आहे पण त्रिकोणात, वर्तुळ आणि त्रिकोणामध्ये आहे, त्यामुळे हा पण येणार नाही। म्हणजे आपण आपल्या उत्तराकडे जाऊया, आपल्याला जर या एकचं निरीक्षण केलं, बघा जे बाहेर बाहेर अंक आहेत ते येणार नाही, आता आठ तीन चार नऊ पाच हे येणार नाहीत कारण ते सिंगल सिंगल आहेत। दोन आकृत्यांमध्ये म्हणजे आयतामध्ये आणि वर्तुळामध्ये असलेला पण त्रिकोणात नसलेला असा अंक आहे, तो आहे एक, आणि हा एक पर्याय नंबर तीन याच्यामध्ये उत्तर आहे एक, म्हणून आपल्या उत्तराचा पर्याय क्रमांक तीन, पर्याय क्रमांक तीन। आता याच्यामध्ये एका आकृतीमध्ये फक्त एकच प्रश्न विचारला जाईल, 99% एकच प्रश्न आहे, पण एखाद्या वेळेला दोन प्रश्न पण येऊ शकतात, तर याच्यामध्ये आपण दुसरा प्रश्न पण पाहूया त्या सेम आकृतीमध्ये। प्रश्न क्रमांक दोन, फक्त एकाच आकृतीत असणाऱ्या अंकांची बेरीज किती? एकाच, फक्त एकाच, जेव्हा फक्त शब्द असेल ना तेव्हा लक्षात ठेवा, फक्त एकाच आकृतीत असणाऱ्या अंकांची बेरीज किती? अंकांची बेरीज, आता फक्त एका आकृतीत म्हणजे आयताचा जर विचार केला तर फक्त आयतामध्ये कोणता अंक आहे ते आपण पाहूया, मग आपल्याला लगेच कळेल की आयतामध्ये फक्त आयत जर बघितला तर नऊ हा अंक आहे। त्यानंतर त्रिकोणाचा जर विचार केला तर त्रिकोणामध्ये हा पाच जरा वेगळा दिसतोय, त्रिकोणाच्या आत आहे, हा चार सुद्धा आहे, हा दोन असता पण तो वर्तुळामध्ये पण गेलाय, त्यामुळे त्याला घ्यायचं नाही। पाच आणि चार या दोघांची जर बेरीज केली तर पाच आणि चार सुद्धा नऊ येतात। आता तिसरी आकृती आपली राहिलेली आहे वर्तुळ, वर्तुळाकडे पाहिलं तर वर्तुळामध्ये पण हे दोन अंक आहेत वेगवेगळे, आठ आणि तीन अकरा, म्हणजे जर ह्या तीनही आकृत्यांमधल्या फक्त एकाच आकृतीत असणाऱ्या अंकाची बेरीज नऊ प्लस नऊ प्लस अकरा, अकरा आणि नऊ वीस आणि वीस नऊ एकोणतीस, म्हणजे आपलं उत्तर आहे 29 29, आणि हा आहे पर्याय नंबर दुसरा, दुसऱ्या पर्यायामध्ये आहे पर्याय 29, त्यामुळे आपला दुसरा पर्याय आपल्याला रंगवायचा आहे। बघा वेन आकृतीमध्ये आपल्याला मुलांना ह्या आकृत्या खूप सोप्या वाटतात आणि सोप्या आहेतच, जर घाई केली नाही तर आपल्या हक्काचे मार्क आहेत इथं, फक्त जेव्हा जेव्हा फक्त असा शब्द प्रयोग येईल तेव्हा फक्त त्या आकृतीत असणारा तो अंक आपल्याला शोधायचा असतो। आता पुढचा आपण प्रश्न घेऊया, अतिशय सोपा प्रश्न आहे, एक वर्तुळ काढा, त्यानंतर एक चौकोन काढा आणि एक त्रिकोण काढा। बघा आता वरतून सुरुवात करू आपण, इथं एक अंक आहे लाल अक्षराने, इथं दोन, इथं सात, सहा, नऊ, तीन, चार आणि पाच। आता बघा इथं प्रश्नाच्या सुरुवातीचं जे स्पष्टीकरण आहे ते खूप मोठं आहे,
खालील वेन आकृती मध्ये वर्तुळातील अंक इंग्रजी विषय आवडणारे विद्यार्थी, इंग्रजी विषय आवडणारे, इंग्रजी विषय आवडणारे विद्यार्थी बर. त्यानंतर चौकोनातील अंक गणित विषय आवडणारे विद्यार्थी, आवडणारे बर का. आणि त्रिकोणातील अंक म्हणजे भूगोल विषय आवडणारे, बर. आपल्याला त्या विद्यार्थ्यांची आकडेवारी समोर दिलेली आहे आणि यावरून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे निवडा. ठीक आहे, प्रश्न आपण नंतर पाहूया, एक थोडी चर्चा करू आपण या ठिकाणी. इंग्रजी विषय आवडणारे जर वर्तुळातले असतील आणि एक सहज जर गप्पा आपल्याला करायच्या असतील तर किती विद्यार्थ्यांना इंग्रजी विषय आवडतो या दिलेल्या माहितीवरून असं जेव्हा आपल्याला डोळ्यासमोर येतं तेव्हा इंग्रजी विषय आवडणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची आपल्याला बेरीज म्हणजे वर्तुळाच्या आतमध्ये असणारे सर्व अंक इंग्रजी विषय आवडणाऱ्या त्या कॅटेगरीमध्ये येतील. भले ते अंक एकत्र मिक्स झाले तरी चालतील. इंग्रजी विषय आवडणारे सर्व विद्यार्थी, इथं फक्त इंग्रजी असा शब्द वापरलेला नाही मी, त्यामुळे 5, 4, 3, 9 या सर्वांची बेरीज येईल. सेम तसंच भूगोल विषय आवडणारे विद्यार्थी जर त्रिकोणातले असतील तर आपण त्रिकोणाच्या आत सर्व विद्यार्थी, फक्त भूगोल नाही, फक्त भूगोल हा शब्द प्रयोग नाही, भूगोल विषय आवडणारे सर्व विद्यार्थी 1, 4, 3, 7 त्रिकोणाच्या बाहेरचा अंक घ्यायचा नाही. आणि गणितासाठी सुद्धा असंच, जर गणित विषय आपल्याला पाहायचा असेल तर गणितात गणित विषय आवडणारे विद्यार्थी तर या चौकोनाच्या आतमध्ये, मग तो भला अंक त्रिकोणात जाऊ द्या, तो अंक फक्त चौकोनाच्या आतून असला पाहिजे गणित विषय आवडणारे सर्व विद्यार्थी. 2, 6, 7, 3, 9 आता 4 येणार नाही कारण चौकोनाच्या बाहेर आहे. आता आपल्या प्रश्नाकडे आपण जाऊया. बहुतांशी जी बऱ्यापैकी चांगली मुलं असतात त्यांना सर्वच विषय आवडतात. प्रश्न पहिला, फक्त इंग्रजी विषयाची आवड असणारे विद्यार्थी किती. बघा आता शब्द प्रयोग आहे फक्त इंग्रजी, घाई न करता अतिशय सोपा प्रश्न आहे. फक्त इंग्रजी आवड असणारे, इंग्रजी फक्त इंग्रजी विषय आवडणारे विद्यार्थी किती. आता इंग्रजीचा आहे वर्तुळ, मग वर्तुळावर आपण यायचं. आणि फक्त शब्द प्रयोग आलाय म्हणजे वर्तुळातला अंक पाहायचा आहे आणि दुसरा कुठेही अंक मिक्स व्हायला नको. मग इथं असा अंक आहे तो आहे 5 आणि 5 विद्यार्थ्यांना इंग्रजी विषय आवडतो म्हणजे याचं उत्तर येईल 5. आणि 5 ज्या पर्यायात आहे तो पर्याय आपल्याला रंगवायचा आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न या आकृतीमधला, फक्त गणित विषयाची आवड असणारे विद्यार्थी किती. फक्त गणित, बघा आता फक्त गणित म्हणल्यानंतर आपल्याला या ठिकाणी लगेच कळेल की फक्त 6 हा अंक असा आहे की तो चौकोनाच्या आत आहे आणि इतर आकृत्यामध्ये नाही. आणखी कोणता अंक असू शकतो रे, नीट बघा बरं. यस, म्हणजे इथं तुम्हाला चुकवण्याकरता हा जो 2 अंक इकडं बऱ्याच लांब आहे त्या 2 अंकाकडे आपलं लक्ष जात नाही. आपण घाई गडबडीत आणि 6 कडे बघतो आणि पहिल्याच पर्यायात 6 आहे. बघा पहिलाच पर्याय 6 आहे, दुसरा पर्याय 7, तिसरा पर्याय 8 आणि चौथा पर्याय 18. म्हणजे खूप हुशार मुलांचा हा प्रश्न चुकू शकतो कारण अति घाई संकटात नेई, बरोबर. त्यामुळे घाई न करता प्रश्न नीट पहा. गणिताचा विचार केला तर आपण चौकोनाच्या आत पाहायचे. 6 अंकासोबत 2 अंक सुद्धा असा आहे की जो इकडे लपलेला आहे, बघा तो त्रिकोणात नाही आणि वर्तुळात सुद्धा नाही. म्हणून 6 आणि 2 त्याची बेरीज 8 म्हणजे पर्याय क्रमांक 3, 8 बरोबर. अशा प्रकारे आपल्याला सोप्या सोप्या प्रश्नांची या ठिकाणी उत्तरे द्यायची आहेत. आता आपण या ठिकाणी आपण मनाने सुद्धा प्रश्न तयार करू शकतो. पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी तयार करूया. फक्त भूगोल विषयाची आवड असणारे विद्यार्थी, फक्त भूगोल. आता भूगोल आहे त्रिकोणामध्ये, आपण त्रिकोणाकडे जाऊया. बघा हा त्रिकोण,
आता त्रिकोणात आहे पण दुसऱ्या कोणत्याच आकृतीत नाही, असा एकच अंक आहे वरती इथं बघा, तो आहे एक, आणि आपलं उत्तर एक आहे. एक मुलगा असा आहे की त्याला फक्त भूगोल आवडतोय, अतिशय भाग्यवान मुलगा आहे तो. एक हा आकडा, एक मुलगा भूगोल आवडणारा, म्हणजे एक ज्या पर्यायात आहे तो पर्याय आपल्याला रंगवायचा. पुढचा प्रश्न, इंग्रजी व गणित हे दोन्ही विषय आवडणारे विद्यार्थी. बघा आता प्रश्न बदललाय, पॅटर्न बदललाय. इंग्रजी व गणित, बघा आपण एकाच आकृतीत बरेचसे प्रश्न तयार करणार आहोत. इंग्रजी व गणित हे दोन्ही विषय आवडणारे, आता इंग्रजीसाठी आहे वर्तुळ आणि गणिताला आहे आयत, मग हा वर्तुळ, हे वर्तुळ आणि हा आयत, म्हणजे आपल्याला वर्तुळ आणि आयत, वर्तुळ आणि चौकोन, ह्या चौकोन आणि वर्तुळातला सामायिक अंक बघायचा आहे, पण तो अंक त्रिकोणात नाही पाहिजे. बघा मग असा कोणता अंक आहे बघा इथं, बरोबर इथं दिसतोय बघा. आपण चार घेतला तर चार हा चौकोनाच्या बाहेर गेला आणि तो त्रिकोणामध्ये पण आहे, त्यामुळे तो जमणार नाही. तीन जर पाहिला तर तीन हा तीनही आकृतीमध्ये आहे, त्यामुळे नऊ अंक, म्हणजे नऊ विद्यार्थी असे आहेत की ज्यांना फक्त इंग्रजी व गणित हे दोन्ही विषय आवडतात, फक्त नाही इंग्रजी व गणित. ओके आता पुढचा प्रश्न आपण पाहूया. भूगोल व इंग्रजी या विषयाची आवड असणारे एकूण विद्यार्थी किती? भूगोल व इंग्रजी, आता बघूया. भूगोल, भूगोलाचा आहे त्रिकोण, भूगोल आणि इंग्रजीचा आहे वर्तुळ. मग भूगोलाचा त्रिकोण आणि इंग्रजीचं वर्तुळ, हे बघा वर्तुळ, हे वर्तुळ आणि त्रिकोण. आता चौकोनात नसलेला आणि वर्तुळ आणि त्रिकोण दोघांमध्ये असलेला एकच अंक आहे इथं चार, म्हणजे भूगोल आणि इंग्रजी या दोघांमध्ये हे दोन्ही विषय आवडणारे चार विद्यार्थी आहेत, बरोबर. आता पुढचा एक सोपा प्रश्न, तिन्ही विषयांची आवड असणारे. बघा आता तिन्ही विषयांची आवड जेव्हा आपण म्हणू तेव्हा आपल्याला असा अंक घ्यायचा आहे की जो या तीनही आकृत्यांमध्ये आहे, आणि तो आहे तीन. बघा तीन विद्यार्थी असे आहेत की त्यांना तिन्ही पण विषयांची आवड आहे, बरोबर. आता शेवटचा प्रश्न आपण बघू, फक्त इंग्रजी, फक्त गणित व फक्त भूगोल विषयाची आवड असणारे विद्यार्थी किती? आता बघा प्रश्न आहेत फक्त इंग्रजी, फक्त गणित आणि फक्त भूगोल. आता हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. चला फक्त इंग्रजीचे आकडे आपण काढूया, किती आकडे येतील? फक्त इंग्रजी पाच, बरोबर. त्यानंतर फक्त गणित चौकोनाकडे जाऊया, सहा आणि दोन, दोनला विसरायचं नाही, सहा आणि दोन आठ. आणि फक्त भूगोल म्हणल्यानंतर एकच आकडा आहे एक. आणि या फक्त 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 असणाऱ्या विषयाची आवड असणारे विद्यार्थी म्हणजे तिघांची बेरीज, आठ आणि एक नऊ, नऊ आणि पाच चौदा, म्हणजे चौदा हे आपलं उत्तर या ठिकाणी आहे. बघा म्हणजे अशा प्रकारे वेन आकृती आपल्याला समजून जर घेतली तर याच्यावरचा प्रश्न मला तरी वाटतंय हा चुकणार नाही. ओके आता फेब्रुवारी 2020 साली विचारलेला एक प्रश्न आपण घेऊया. पुढील आकृती काळजीपूर्वक पहा व प्रश्नाचे उत्तर पर्यायातून निवडा. चला आकृती आपण काढूया. एक चौकोन आहे, त्यानंतर चौकोनाच्या इथं वरच्या बाजूला एक वर्तुळ आहे आणि त्रिकोण याला स्पर्श करून असा त्रिकोण गेलेला आहे. याच्यामध्ये असणारे अंक पाहू आपण, इथं आहे तीन, पाच, सात, चार, सहा, दोन आणि एक. हा प्रश्न विचारलेला आहे फेब्रुवारी 2020 साली, फेब्रुवारी 2020. प्रश्न आहे फक्त त्रिकोणात असणारा अंक कोणता?
अतिशय सोपा प्रश्न आहे, तुमचं माइंड फ्रेश करणारा प्रश्न आहे. असा प्रश्न की वेन आकृती पाहिला की तुम्ही आनंदाने उड्या मारायला पाहिजेत, असा प्रश्न आहे हा. फक्त त्रिकोणात असणारा, आता फक्त प्रश्न नीट वाचा बरं का, असणारा नसणारा असणारा अंक कोणता? त्रिकोण, त्रिकोणाकडे आपण येऊ. चौकोनातले आणि वर्तुळातले कुठलेच अंक बघायचे नाही, त्रिकोणातले अंक आपण पाहू. हे त्रिकोण आहे, या त्रिकोणामध्ये बरेच अंक आहेत पण शब्द आहेत फक्त. मग त्रिकोणातला असा अंक पाहू की जो इतर कोणत्याच आकृतीत मिक्स झालेला नाही. मग हा 5 गेला, 6 गेला आणि 4 सुद्धा गेला, म्हणजे राहिलाय फक्त 7. आणि आपलं उत्तर आहे 7. आणि 7 हा पहिल्या पर्यायामध्येच आपलं उत्तर आहे. त्यामुळे पहिला पर्याय या ठिकाणी बिंदास रंगून टाकायचा. आता पुढचा प्रश्न आहे मे 2021 या परीक्षेला विचारलेला, मे 2021. पुढील वेन आकृती काळजीपूर्वक पहा आणि खालील प्रश्नाचे उत्तर पर्यायातून निवडा. आपण आकृती पाहू. वर्तुळ बऱ्याच अंशी सेमच आकृती आहे. आता या आकृतीमध्ये असणारे अंक पाहू. 3, इथे 4, इथे 5, 7, 6 आणि 8. बघा आता प्रश्न, आता नीट आता प्रश्न मी इथे लिहितो कारण थोडा मोठा प्रश्न आहे. फक्त चौकोन व त्रिकोणात असणारे अंक, फक्त चौकोन व त्रिकोणात असणारे अंक आणि फक्त वर्तुळ व चौकोनात, बघा फक्त वर्तुळ व चौकोनात, वर्तुळ व चौकोनात असणारे अंक. आता बघा इथपर्यंत कळले, फक्त चौकोन व त्रिकोण, फक्त वर्तुळ व चौकोन यातल्या अंक यांच्या बेरजेतला फरक किती? यांच्या बेरजेतला बेरजेतला फरक किती? म्हणजे इथं बघा थोडा प्रश्न वाढवलाय, अवघड नाही पण थोडा वेळ लागेल, फक्त घाई करायची नाही. बघा परत शब्द प्रयोगाला, फक्त फक्त चौकोन व त्रिकोणाकडे आपण जाऊ. चौकोनाचा विचार जर केला, हा चौकोन, फक्त चौकोन, मग फक्त चौकोनाचा कोणता अंक आहे? 6. आणि फक्त त्रिकोणाचा? 8. फक्त चौकोन व त्रिकोणाच्या अंकाची बेरीज करायची, 8 आणि 6 14. बघा ही बेरीज झाली 14. आता फक्त वर्तुळ व चौकोन, वर्तुळ व चौकोन, वर्तुळ फक्त म्हटलं की 3 हा आकडा आलेला आहे आणि वर्तुळाच्या नंतर चौकोन म्हटलं तर मगाचा 6 आकडा आहे. 6 आणि 3 ची बेरीज ती आहे 9. आणि दोघांचा फरक आपल्याला माहिती आहे, फरक असेल तर फक्त मोठ्यामधून छोटी संख्या वजा करणे, कितीने कमी आणि कितीने जास्त. 14 मधून 9 गेले तर उत्तर आहे आपलं 5. म्हणजे आपल्याला फरक मिळालेला आहे त्यांच्या बेरजेचा फरक, तो आहे 5. आणि पर्याय क्रमांक दुसऱ्यामध्ये 5 हे उत्तर आहे. बर, आपण खूप खटाटोप केली आणि आपलं जे उत्तर आलंय ते उत्तरच नाही पर्याय, तर त्या ठिकाणी समजून घ्यायचं की आपण कुठंतरी घाई केलेली आहे. त्यामुळे परत आपली रिपिटेशन करायचं आणि उत्तर काढायचं. ओके, तर वेन आकृती हा प्रकार अशा प्रकारे अतिशय सोपा आहे आणि गणित असो बुद्धिमत्ता असो कोणताही विषय प्रॅक्टिसवर जास्त भर दिला की आपण त्या प्रकारच्या प्रश्नांमध्ये हमखास यश मिळवू शकतो. आता बघा एक सहज जनरल आपण चर्चा करू. मी या ठिकाणी 3 नावं काढतो. आता याच्या आकृत्या प्रत्येकाला काढायच्या आहेत, ही नावं समजून घ्या. या शब्दांमध्ये असलेले संबंध तुम्हाला समजून घ्यायचे आहेत.
आणि याची तुम्हाला वेन आकृती काढता येते का चेक करा. चला बघा बरं, महाराष्ट्र, मुंबई, पुणे या तीन शब्दांना दाखवणाऱ्या तुम्ही तीन वेगवेगळ्या आकृत्या घ्या, तीन सारख्या आकृत्या घ्या, फक्त वेन आकृतीने तुम्हाला यांचा संबंध दाखवायचा आहे. ठीक आहे, प्रयत्न करताय सगळेजण? ओके, चला आपण चर्चा करूया. आता पुणे आणि मुंबई ही मोठी शहरं आहेत आपल्याला माहिती. पुणे जिल्हा, मुंबई आणि महाराष्ट्र, महाराष्ट्र बघा, आता आपल्याला सर्वांना माहिती की आपला देश आहे भारत देश, आणि या भारत देशामध्ये विविधतेत एकता आहे, आणि या सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या आपल्या देशामधलं एक अत्यंत प्रगतीचं प्रगतशील राज्य म्हणून ज्या राज्याकडे पाहिलं जातं असं राज्य म्हणजे आपलं महाराष्ट्र राज्य. आपल्या राज्याचं नाव आहे महाराष्ट्र आणि आपण अहमदनगर जिल्ह्यात राहतोय बघा. पण मुंबई हा एक जिल्हा, पुणे हा एक जिल्हा, मुंबई शहर पुणे शहर असं पण डोक्यात तुम्ही ठेवू शकता. ही दोन वेगवेगळी शहरं जरी असली तरीही महाराष्ट्रामध्ये आहेत, म्हणजे आपल्याला दाखवताना असं दाखवायचंय की महाराष्ट्राच्या अंतर्गत ही दोन वेगवेगळी शहरं आहेत. ठीक आहे, आपण याला समजा एकच आकार जरी घेतला वर्तुळ, तर हे आपलं समजा महाराष्ट्र राज्य आहे, महाराष्ट्र राज्य, आणि याच्यामध्ये इकडं मुंबई दाखवलं एका वर्तुळात, तर दुसऱ्या वर्तुळात आपण थोड्या छोट्या वर्तुळात पुणे दाखवूया. आता इथे आकाराचा काही संबंध नाही, आकार लहान मोठा आपण फक्त करण्याकरता घेतोय. मुंबई आणि पुणे एकमेकांपासून लांब दाखवायचं एकच कारण की ही दोन वेगवेगळी शहरं आहेत, पण ही दोन शहरं एका महाराष्ट्राच्या अंतर्गत आहेत, त्यामुळे हा संबंध आपण अशा प्रकारे वेनाकृतीने दाखवू शकतो. मग असा कोणकोणत्या उदाहरणांमध्ये संबंध येईल बरं, तो संबंध तुम्ही शोधून काढा आणि अशी कमीत कमी तीन उदाहरणे तयार करा मनाने. असा संबंध असणारी तीन उदाहरणं तयार करा. मग आणखी एक समजा उदाहरण आपण घेऊ शकतो. आता आपल्याला ग्रह माहिती आहेत आणि ग्रहांची नावं सुद्धा माहिती आहेत. बुध, शुक्र. बुध आणि शुक्र हे वेगवेगळे ग्रह आहेत, आणि नुसतं ग्रह नाव जर घेतलं तर त्याच्यामध्ये बरेच ग्रह आहेत. आता संख्या 9 वर गेलेली आहे. मग सगळे ग्रह असतारे समजा मोठ्या आकृतीत, पण शुक्र आणि बुध ही वेगवेगळी ग्रहांची नावं, त्यामुळं आपल्याला मगाच्याच वेग आकृतीसारखं हे पण दाखवता येईल. आता पुढचा एक संबंध आपण पाहूया. गाव, तालुका आणि जिल्हा. मग आता आपण गमतीशीर एखाद्याला बोलतो, तुझा तुझं जे गाव आहे किंवा तुझा जे तालुका आहे, तुझा तालुका जिल्ह्यापेक्षा मोठा झाला आहे का नाही? मग तालुका जिल्ह्यापेक्षा मोठा असेल का? तर नक्कीच नाही. आणि आपलं गाव तर छोटच आहे त्याच्यापेक्षा, म्हणजे आपलं गाव एका तालुक्यात आहे. समजा अहमदनगर जिल्हा, हा जिल्हा अहमदनगर मधला तालुका, समजा नगर तालुका, अहमदनगर जिल्ह्यातला नगर तालुका, आणि नगर तालुक्यातलं समजा एक गाव आपण घेतलं केडगाव. केडगाव देवी हे नगर पुणे रोडला आहे. म्हणजे गाव छोटं आहे, गावापेक्षा मोठा तालुका, आणि तालुक्यापेक्षा मोठा जिल्हा, या जिल्ह्याच्या अंतर्गत तालुका आहे आणि तालुक्याच्या अंतर्गत गाव आहे. म्हणजे हा प्रकार थोडा जरा वेगळा आहे. मग या प्रकारामध्ये मग आता याची वेन आकृती काढायची आहे. गाव, तालुका, जिल्हा. आता आपलं गाव समजा गाव छोटं आहे, आपण पहिलं वर्तुळ छोटं काढूया, हे आपलं गाव. हे गाव असणारी अनेक गावं आहेत, तो आपला तालुका. समजा
त्या तालुक्यात अनेक गाव आहेत, त्या अनेक गावातलं एक गाव आपलं समजा केडगाव देवी, मग त्याच्या अंतर्गत हा नगर तालुका, आणि असे तालुके असणारा आपला अहमदनगर जिल्हा। म्हणजे हा बाहेरचं जे वर्तुळ आहे ते जिल्ह्याचं प्रतीक आहे, आतलं वर्तुळ हे तालुका, आणि सगळ्यात आतलं वर्तुळ हे आहे गाव। बरोबर, हे तिघ सुद्धा एकत्र या अशा वर्तुळात आपण दाखवू शकतो, कारण हा जो जिल्हा आहे हा जिल्हा या दोन्ही शब्दांचं प्रतिनिधित्व करून त्याच्या अंतर्गत दोन्ही शब्द येतात, जिल्ह्याच्या अंतर्गत तालुका, तालुक्याच्या अंतर्गत गाव। ओके, अशा प्रकारची तुम्ही दोन तीन उदाहरणं स्वतः तयार करू शकता। बघा, तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत। असं एक उदाहरण आहे, मेंढी, हरिण आणि वाघ। बघा, पाळीव प्राणी, जंगली प्राणी, या तिन्हींसाठी आपल्याला जर वर्तुळ हीच आकृती ठेवायची असेल तर यांचा संबंध कसा लागेल? बघा, वाघ हा हिंस्र प्राणी आहे, तो शिकार करून त्याचं जीवन जगतो। हरिण हा कुणाची शिकार करत नाही। बघा, आणि मेंढी, मेंढी पाळीव प्राणी या गटामध्ये मोडतो। तीनही वेगवेगळ्या बाबी आहेत, त्यामुळं मेंढीसाठीचं वर्तुळ, त्या वर्तुळावरून हरिण वेगळं आहे आणि हरणापासून हा वाघ तर एकदमच वेगळा आहे। त्यामुळे या ठिकाणी तिघांचा एकमेकाशी काहीही संबंध नाही, म्हणून एकमेकात या कोणतीच कडी ही गुंफता येणार नाही, त्यामुळे हे तीनही वर्तुळ वेगवेगळी आहेत। पुढचा या ठिकाणी आपण संबंध पाहूया, दवाखाना, डॉक्टर आणि शिक्षक। आता बघा, दवाखाना, डॉक्टर आणि शिक्षक। आता दवाखान्यामध्ये डॉक्टरांशिवाय दवाखाना नसतोच। जिथे डॉक्टर तिथे दवाखाना, जिथे दवाखाना तिथे डॉक्टर असतात, आणि शिक्षक हे शाळेमध्ये असतात, त्यामुळे शिक्षक हा शब्द दवाखाना आणि डॉक्टर यांच्याशी संबंधित नाही, पण दवाखाना आणि डॉक्टर एकत्र एकमेकाशी संबंधित आहेत। बघा, डॉक्टर जर या वर्तुळात आपण धरले तर डॉक्टरापेक्षा दवाखाना ही मोठी गोष्ट आहे। जरा दवाखान्यामध्ये वेगवेगळ्या बाबी येतात, आणि शिक्षक हे वर्तुळ इकडे एका बाजूला, हा डॉक्टर आणि इकडे दवाखाना। बघा, म्हणजे दोन वर्तुळ एकत्र आहेत पण तिसरं हे वेगळं आहे। त्यामुळे अशा प्रकारे आपण वेन आकृत्यांचा जर विचार केला तर आपल्याला संबंध दाखवणारा जर प्रश्न विचारला तर अशा आकृत्यांचा नीट विचार करायचा आहे। त्यानंतर मे 2021 या परीक्षेला विचारलेला एक प्रश्न आपण पाहूया। मे 2021 आकृती काढूया आपण। एक वर्तुळ आहे, या ठिकाणी एक चौकोन आहे आणि त्रिकोण आहे। बघा, आता याच्या आतमध्ये असणारे आकडेवारी आपण पाहू। इथं 1, 2, 3, 5, 4, 6 आणि या वरच्या कप्प्यात 7। आता त्यांनी वर माहिती सांगितलेली आहे, माहिती अशी आहे, वेन आकृतीत त्रिकोणात संगीतकार। बघा, त्रिकोणात संगीतकार, त्यानंतर चौकोनात गायक, वर्तुळात नटांची संख्या, नट म्हणजे अभिनेता दर्शवलेली आहे। त्यांचे निरीक्षण करून पुढील प्रश्नाचे उत्तर सांगा। प्रश्न आहे, संगीतकार, गायक व नट हे तीनही गुण असणाऱ्यांची एकूण संख्या किती? आता तीनही गुण असणारी म्हणजे तीनही
आकृत्यांमध्ये असणारा सामायिक अंक. बघा आता तिघांमध्ये बघू आपण, हे उत्तर सोपं आहे पण आपण पर्यायाकडून जाऊ. पहिला पर्याय आहे या ठिकाणी 3, दुसरा 4, तिसरा 5 आणि चौथा 2. आता पहिला पर्याय 3 जर पाहिला तर 3 हे उत्तर आपल्या लगेच आपल्याला मिळते. पण दुसऱ्या पर्यायामध्ये बघू 4. आता 4 हा इकडे आहे, हा त्रिकोणामध्ये एकटाच आहे म्हणजे फक्त त्रिकोण अशा प्रकारमध्ये तो येतो. 5 जर पाहिला तर 5 हा चौकोनात आणि त्रिकोणात आहे पण वर्तुळात नाही, त्यामुळे तिघांमध्ये असणारा गुण नाही. आणि शेवटचा पर्याय 2 जर पाहिला तर 2 हा चौकोनामध्ये आहे, वर्तुळामध्ये आहे पण तो त्रिकोणात नाही, त्यामुळे पहिला पर्याय आपलं उत्तर बरोबर येईल, पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे 3. म्हणजे प्रश्न सोपा आहे पण जर तुम्हाला वेळ असेल आणि खात्री करायची असेल तर तुम्ही या पर्यायांचं क्रॉस व्हेरिफिकेशन करून पण पाहू शकता. बरोबर, म्हणजे आपल्याला खात्रीच पटेल की आपलं उत्तर हे चुकणार नाही. तर अशा प्रकारे आपण वेन आकृतीचे सोपे सोपे प्रश्न या ठिकाणी सोडवू शकतो. आणखी एक प्रश्न आहे आपण पाहूया वेन आकृतीचा. आता मी जो वेन आकृतीचा एक संबंध घेतला त्या प्रकारचा प्रश्न आहे. बघा एक वेन आकृती तुमच्या समोर मी काढतो आणि मग तुम्हाला पर्याय देतो. ही आकृती सर्वांनी काढून घ्या, त्याच्यामध्ये प्रश्न कोणता आहे ते आपण पाहू. प्रश्न हा आहे आपल्या समोर. प्रश्नात दिलेली वेन आकृती कोणत्या पर्यायातील घटकांशी अचूक जुळेल? अचूक जुळेल तो पर्याय निवडा. आता बघा, अचूक जुळेल म्हणजे चुकीची जुळणार नाही, म्हणजे बरोबर जुळणार. अचूक म्हणजे बरोबर. तर 2019 या वर्षामध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. आता मी तुम्हाला पर्याय देतो. पहिला पर्याय आहे अन्न घटक, पिष्टमय पदार्थ आणि गहू. पिष्टमय पदार्थ आणि गहू या पहिल्या पर्यायात 3 शब्द आहेत. दुसरा पर्याय भारत, महाराष्ट्र आणि कर्नाटक. तिसरा पर्याय आहे खेळ क्रिकेट आणि बॅट बॉल. आपण सगळ्यावर चर्चा करू. खेळ क्रिकेट आणि बॅट बॉल. आता चौथा पर्याय वर लिहितो मी इथं, चौथा पर्याय आहे तेलंगणा, राजस्थान, गोवा. आता आपल्याला या वेन आकृतीशी जुळणारा अचूक पर्याय निवडायचा आहे. आपण पहिल्या पर्यायाकडे जाऊ, अन्न घटक, पिष्टमय आणि गहू. आता बघा, अन्न घटकामध्ये वेगवेगळे पदार्थ आहेत. पिष्टमय पदार्थ, स्निग्ध पदार्थ, प्रथिनयुक्त पदार्थ. बरोबर, मग पिष्टमय म्हणजे ज्या पदार्थांपासून पिष्ट पीठ निघू शकतं ते दळल्यानंतर, अशा पदार्थांचा समावेश पिष्टमय आणि गहू हे दोन्ही एकसारख्या बाबीचे शब्द आहेत. आणि अन्न घटक
हा यांच्यापासून वेगळा आहे, म्हणजे पिष्टमय आणि गहू हे सारख्या बाबीचे आहेत. आता इथं दोन वेगवेगळे वर्तुळ आहेत, म्हणजे आपल्याला वेगळ्या पाहिजे दोन, म्हणजे हा पहिला पर्याय या ठिकाणी आपण घेऊ शकत नाही. आता दुसरा पर्याय, भारत, महाराष्ट्र आणि कर्नाटक. आता दोन वेगवेगळ्या बाबी आहेत का या ठिकाणी बघूया. महाराष्ट्र हे एक राज्य आहे आणि कर्नाटक हे एक वेगळं राज्य आहे, आणि हे दोन्ही राज्य एका देशामध्ये आहेत, जो आपला देश भारत देश. म्हणजे भारत देशामध्ये हे दोन्ही राज्य आहेत, महाराष्ट्र कर्नाटक, पण ही महाराष्ट्र आणि कर्नाटक एकमेकात नाही, ही वेगवेगळी आहे. बघा यांच्यामध्ये इथं जागा आहे, म्हणून हा पर्याय होऊ शकतो. तरी पण आपण पुढचा पर्याय बघू. तिसरा, खेळ क्रिकेट आणि बॅट बॉल. ठीक आहे, हे वर्तुळ आपण खेळाचं गृहीत धरूया, हे वर्तुळ क्रिकेटचं धरूया, आणि बॅट बॉल नाव क्रिकेटलाच असतं, त्यामुळं हे क्रिकेट आणि बॅट बॉल इथं एकच वर्तुळ येणार, ही दोन वेगवेगळी नावं नाही. क्रिकेट म्हणजेच बॅट बॉल, त्यामुळं हा पर्याय या ठिकाणी होऊ शकत नाही. चौथा पर्याय, तेलंगणा, राजस्थान आणि गोवा. आता ही तीनही राज्यांची नावे आहेत, तेलंगणा राज्य, राजस्थान राज्य आणि गोवा, म्हणजे ही तीन वेगवेगळ्या बाबी आहेत, म्हणजे तीन वेगवेगळी वर्तुळं पाहिजे होती, त्यामुळे हे हा पर्याय सुद्धा नाही. म्हणजे आपला पर्याय क्रमांक दोन हा दुसरा पर्याय या ठिकाणी आपला बरोबर आहे. बरोबर, आता पुढचा एक प्रश्न आपण घेऊया, 2017 साली विचारलेला आहे. ही आकृती आपण नीट काढूया जरा. एक चौकोन आहे, वर्तुळ, आणि त्रिकोण. आता याच्यामध्ये असणारे अंक पाहू, 1, 2, 3, 4, 6, 5 आणि 7. 1, 2, 4, 6, 5, 3, 7. ओके, आता प्रश्न काय बघा. पुढील आकृती काळजीपूर्वक पहा व प्रश्नाचे उत्तर पर्यायामधून निवडा. आता प्रश्न काय बघू, वर्तुळ, त्रिकोण, चौकोन. वर्तुळ, त्रिकोण, चौकोन या तिन्हींमध्ये, या तिन्हींमध्ये असणारा अंक कोणता, असणारा अंक कोणता. आता तिन्हींमध्ये असणारा अंक कोणता, अतिशय सोप्या प्रकारचा प्रश्न आहे की तिघांमध्ये असणारा सामायिक अंक शोधणे. तिन्ही आकृतींमध्ये असणारा हा जो अंक आहे हा आहे या ठिकाणी 4, म्हणजे हा 4 यांच्या तीनही आकृत्यांमध्ये येतोय. बघा, दोन येत नाही, दोन फक्त दोन आकृत्यांमध्ये आहे, 6 दोन आकृत्यांमध्ये आहे, 5 दोन आकृत्यांमध्ये आहे, म्हणजे 2, 6, 5 हे नाही, तर पर्याय आहे आपलं उत्तर 4. हा अंक 4 पर्याय नाही, तर पहिला पर्याय या ठिकाणी आहे 2, दुसरा पर्याय आहे 5, तिसरा पर्याय आहे 4 आणि चौथा पर्याय आहे 6. म्हणजे आपल्याला 4 उत्तर आहे, म्हणजे आपला पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. मग अचानक आपल्याला घाई घाई, आपलं उत्तर 4 म्हणजे 4 रंगवायचा असं देखील होऊ शकतं, त्यामुळे इथं घाई न करता आपण 4 हे उत्तर ज्या पर्यायात आहे तो पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी रंगवायचा आहे. अशा प्रकारे आपण खूप सोप्या सोप्या प्रश्नांचा या ठिकाणी विचार केलेला आहे, आणि वेन आकृतीवर इतके अवघड प्रश्न पण आपल्याला विचारणार नाहीत, सोपे प्रश्न. आता आपण ज्या प्रश्नांची प्रॅक्टिस केलेली आहे तशाच प्रकारचे प्रश्न विचारू शकतात. तर आज आपल्याला सर्वांना आपल्या राष्ट्राचा अभिमान असणारा, अभिमान जोपासणारा एक दिवस म्हणजे प्रजासत्ताक दिन हा आपण सर्वांनी उत्साहात साजरा केलेला आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या आपल्या जिल्हा परिषदेच्या पूर्ण टीम कडून मी तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आपला आजचा हा जो तास आहे वेन आकृतीचा या ठिकाणी संपलेला आहे. मॅडम धन्यवाद सर. आज आदरणीय श्री सुरसे महेंद्र सर यांनी आपल्याला कुट प्रश्न यातील वेन आकृती अतिशय सुंदर असं डायग्राम काढून वगैरे स्पष्ट करून सरांनी ते सादरीकरण केलेलं आहे पहा. त्या सरांचे जिल्हा परिषद अहमदनगरच्या वतीने खूप